नमस्कार बालमित्र हो, आज आपण महात्मा गांधी यांच्यावरती निबंध पाहणार आहोत. मोहनदास करमचंद गांधी यांचा जन्म 2 ऑक्टोंबर 1869 रोजी गुजरातमधील पोरबंदर या ठिकाणी झाला. त्यांचे वडील राजकोट येथे दिवाण होते. त्यांची आई एक धार्मिक स्त्री होत्या. स्वातंत्र्य लढ्यात महत्त्वपूर्ण भूमिका घेऊन आणि देशाला स्वातंत्र्य करण्यात भाग घेतल्यामुळे त्यांना राष्ट्रपिता म्हणतात. महात्मा गांधी मॅट्रिक उत्तीर्ण झाल्यावर इंग्लंडला गेले होते, जिथे त्यांनी न्यायशास्त्राचा अभ्यास केला. नंतर त्यांनी ॲडव्होकेट म्हणून काम करण्यास सुरुवात केली. नंतर बॅरिस्टर म्हणून भारतात परतले आणि मग मुंबईत वकील म्हणून काम करू लागले. महात्मा गांधी यांनी त्यांच्या एका भारतीय मित्राने कायदेशीर सल्ला घेण्यासाठी दक्षिण आफ्रिकेत बोलवले होते. इथूनच त्यांची राजकीय जीवनाची सुरुवात झाली. दक्षिण आफ्रिकेत गेल्यावर त्यांना एक विचित्र प्रकार अनुभवायला मिळाला. त्यांनी बघितले की कशा प्रकारे भारतीयांशी भेदभाव केला जात आहे. एकदा गांधीजींना स्वतः एक ब्रिटिश गोऱ्या वर्णाच्या माणसाने ट्रेनमधून बाहेर काढले होते, कारण गांधीजी त्या ट्रेनमध्ये प्रथम श्रेणीतून प्रवास करत होते. त्या काळात फक्त गोरे माणसं फर्स्ट क्लासमधून प्रवास करणे आपला हक्क समजायचे. गांधीजींनी या घडलेल्या गोष्टीवरून प्रतिज्ञा घेतली की ते काळे आणि भारतीय लोकांसाठी लढतील. त्यांनी तिथे राहणाऱ्या भारतीयांच्या जीवनासाठी सुधारणा केल्या, त्यासाठी काही चळवळी केल्या. दक्षिण आफ्रिकेमध्ये चळवळीच्या दरम्यान त्यांना सत्य आणि अहिंसा यांचे महत्त्व समजले. भारतात परत आल्यावर त्यांना तशीच परिस्थिती दिसली जशी त्यांना दक्षिण आफ्रिकेमध्ये दिसली होती. 1920 त्यांनी नगरी अवज्ञा चळवळ सुरू केली आणि ब्रिटिशांना आव्हान दिले. 1930 असहकार चळवळीची स्थापना केली आणि 1942 त्यांनी ब्रिटिशांना भारत सोडून जाण्यास सांगितले. स्वातंत्र्याच्या चळवळीत ते अनेक वेळा तुरुंगात देखील गेले. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाले आणि 1947 भारत स्वतंत्र झाले. परंतु दुर्दैवाने नाथुराम गोडसे नावाच्या व्यक्तीने 30 जानेवारी 1948 रोजी ते संध्याकाळच्या प्रार्थनेसाठी जात असताना महात्मा गांधी यांच्यावर गोळ्या घालून हत्या केली. शेवटी त्यांच्या मुखातून हे राम शब्द निघाले. धन्यवाद मित्र हो, असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.